नमस्कार, सातच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. सरकारी धोरणांचं नियोजन आणि सामाजिक आर्थिक योजनांच्या मूल्यांकनात सांख्यिकी विभागाची भूमिका महत्वाची, सदानंद गौडा. मुंबईत 500 स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून वगळण्याचं शिवसेना जाहीरनाम्याच्या रुपरेखेत आश्वासन. न्यायप्रविष्ट प्रकरणी गडचिरोलीचे भाजपा आमदार डॉ देवराव होळी यांची आमदारकी रद्द करण्याचा नागपूर खंडपीठाचा निर्णय. जगातल्या गतिमान 30 शहरांमध्ये मुंबई पुण्यासह भारताच्या 6 शहरांचा समावेश. उत्तर प्रदेशात शाळेची बस आणि ट्रकची टक्कर होऊन झालेल्या अपघातात 13 विद्यार्थ्यांचा मृत्यू. प्रतिष्ठेचा यंदाचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक विजया राजाध्यक्ष यांना जाहीर. युवराज सिंगच्या 150 आणि महेंद्रसिंग धोनीच्या 134 धावांच्या झंझावातानं कटक एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंड पुढे 382 धावांचं आव्हान. आणि 2016 हे जगातलं सर्वात उष्ण वर्ष, संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामान संस्थेची माहिती. सरकारी धोरणांचं नियोजन आणि सामाजिक आर्थिक योजनांचं वेळोवेळी मूल्यांकन करण्यात सांख्यिकी विभागाची भूमिका महत्वाची असल्याचं प्रतिपादन केंद्रीय सांख्यिकी मंत्री सदानंद गौडा यांनी केलं. ते आज नागपूर इथं केंद्रीय आणि राज्य सांख्यिकी संघटनेच्या 24व्या परिषदेत बोलत होते. यंदाच्या परिषदेची संकल्पना कृषी आणि शेतकरी कल्याण ही आहे. यावेळी राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. देशातल्या सामाजिक आर्थिक परिस्थितीचं नेमकं चित्र आकडेवारीतून स्पष्ट होतं. त्यातून सरकारला धोरण आखणं, त्यात गरजेनुसार बदल करणं शक्य होतं. केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये समन्वय राखणं, एकत्र योजनांची अंमलबजावणी करणंही सोपं होतं, असं सदानंद गौडा म्हणाले. या परिषदेमुळे आकडेवारीची देवघेव करण्यासाठी एक व्यासपीठ मिळालं आहे, असंही त्यांनी सांगितलं. आता पारंपरिक पद्धतीनं आकडेवारी गोळा करण्यापेक्षा आधुनिक साधनांचा उपयोग केल्यास अधिक जलद आणि अचूक आकडेवारी मिळू शकेल, असंही सदानंद गौडा म्हणाले. सांख्यिकी विभागाकडून राज्याच्या कृषी विभागाला योग्य दिशा देणारी आकडेवारी मिळाली आहे, असं मुनगंटीवार म्हणाले. आंतरराष्ट्रीय बाजारात चांगली किंमत मिळणाऱ्या वस्तूंचं शेतकऱ्यांनी उत्पादन घ्यावं, असं आवाहन त्यांनी केलं. राष्ट्रसेवेसाठी अविरत कार्य करण्याची तेजस्वी परंपरा महाराष्ट्राला लाभली असून ही परंपरा अधिकाधिक समृद्ध व्हावी, असं राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी म्हटलं आहे. जिल्हा सैनिक कार्यालयातर्फे सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ राज्यपालांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते आज मुंबईत बोलत होते. शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भारतीय सशस्त्र सेनेत भवितव्य घडवण्याची उत्तम संधी उपलब्ध आहे, याबाबत जनजागृती करण्याची गरज राज्यपालांनी व्यक्त केली. माजी सैनिक आणि त्यांची संस्था, शासकीय आणि खासगी संस्था, बँका, शाळा, महाविद्यालयांचा या उपक्रमात सहभाग असून इतरांनीही यामध्ये सहभागी व्हावं, असं आवाहन त्यांनी केलं. क्षेत्रीय, जिल्हा आणि तालुका स्तरावर जास्तीत जास्त निधी गोळा करण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करणाऱ्या मुंबई शहर आणि उपनगरातल्या 52 अधिकाऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. मुंबईत 500 स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून वगळणार. शासनाच्या योजनांपासून वंचित राहिलेल्यांना बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच योजनेअंतर्गत मोफत आरोग्य सेवा देणार असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या जाहीरनाम्याची संक्षिप्त रुपरेषा सांगण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. या निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपा युतीसंदर्भात विचारलं असता युतीबाबत सकारात्मक बोलणी सुरू असल्यानं त्यावर परिणाम होईल असं बोलण्यास त्यांनी नकार दिला. मुंबईकरांशी आपला पक्ष बांधील असून आतापर्यंत पक्षानं जी आश्वासनं दिली ती सर्व पूर्ण केल्याचंही त्यांनी सांगितलं. गडचिरोलीचे भाजपा आमदार डॉ देवराव होळी यांच्या एका न्यायप्रविष्ट प्रकरणात निकाल देताना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं त्यांची आमदारकी रद्द केली आहे. भारतीय फॉरवर्ड ब्लॉकचे पराभूत उमेदवार नारायण जांभुळे यांनी होळी यांच्या आमदारकीला आव्हान देणारी याचिका न्यायालयात दाखल केली होती, त्यावर आज हा निकाल आला. डॉ होळी हे 2013 वैद्यकीय अधिकारी म्हणून शासकीय अधिकारी असताना त्यांच्यावर सिकलसेल घोटाळ्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू असून त्यांचा राजीनामा आरोग्य विभागानं स्वीकारलेला नाही, त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगानं स्वीकारला कसा, असा प्रश्न याचिकाकर्त्यानं विचारला होता. जगातल्या सर्वात गतिमान अशा 30 शहरांच्या यादीमध्ये भारतातल्या मुंबईसह 6 शहरांचा समावेश करण्यात आला आहे.
गुंतवणूक व्यावसायिक सेवा या कंपनीनं ही यादी जाहीर केली आहे. यात हैदराबाद 5व्या, पुणे 13व्या, तर चेन्नई 18व्या, दिल्ली 23व्या आणि आर्थिक राजधानी असलेली मुंबई 25व्या स्थानावर आहे. वादग्रस्त इस्लामिक धर्मप्रचारक झाकीर नाईकची इस्लामिक रिसर्च फाउंडेशन विरुद्ध राष्ट्रीय तपास यंत्रणेनं कारवाई सुरू केली असून या फाउंडेशनशी संबंधित 78 बँक खाती आणि जवळपास 100 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची चौकशी सुरू केली आहे. या संस्थेशी आणि खात्यांशी संबंधित व्यक्तींची एनआयए लवकरच चौकशी करणार असल्याचं एनआयएच्या सूत्रांनी सांगितलं. उत्तर प्रदेशात एटामधल्या अलीगंज इथं आज एक स्कूल बस आणि ट्रकची टक्कर होऊन झालेल्या अपघातात 24 शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात 30 विद्यार्थी जखमी झाले असून त्यापैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एटामधल्या जिल्हा प्रशासनानं थंडीमुळे शाळा बंद ठेवण्याचे निर्देश दिले असतानाही ही शाळा सुरू होती. या शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी निघाले असता दाट धुक्यामुळे हा अपघात झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. छत्तीसगडमधल्या नक्षलग्रस्त नारायणपूर जिल्ह्यामध्ये एका शक्तिशाली स्फोटामध्ये 3 महिलांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले. महिलांचा एक गट जंगलामध्ये औषधी वनस्पती गोळा करत असताना त्यातल्या महिलांचा तिथे असलेल्या अत्याधुनिक स्फोटक उपकरणावर पाय पडल्यानं स्फोट झाला. या स्फोटामागे माओवाद्यांचा हात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. जम्मू काश्मीरमध्ये बांदीपोरा जिल्ह्यात सुरक्षा दलानं आज लष्कर ए तैयबाच्या एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलं. पोलीस आणि सुरक्षा दल यांनी हाती घेतलेल्या संयुक्त शोध मोहिमेअंतर्गत या विभागाला सुरक्षा दलानं वेढा घातला होता. त्यावेळी या भागात लपून बसलेल्या या दहशतवाद्यानं गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलानं प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात हा दहशतवादी ठार झाल्याची बातमी सरकारी सूत्रांनी दिली. देशभरातल्या अनेक लष्करी तळांवर अनधिकृतपणे वापरले जाणारे 100 हून अधिक स्मार्टफोन अचानक पाहणी करून जप्त करण्यात आले. ही कारवाई नित्य स्वरूपातली असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. काही लष्करी अधिकाऱ्यांनी व्यक्तिगत स्वरूपाच्या तक्रारी समाजमाध्यमांवर उघड केल्याच्या घटना नुकत्याच झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर समाजमाध्यमांचा जपून वापर करावा असं आवाहन लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी केलं होतं. स्मार्टफोन वापरावर बंदी घालण्याचा लष्कराचा कोणताही इरादा नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. बँकांकडून कोट्यवधींचं कर्ज घेऊन देशातून फरार झालेला दिवाळखोर उद्योगपती विजय माल्याकडून कर्ज वसुली करण्यास कर्ज वसुली न्याय प्राधिकरणानं मंजुरी दिली आहे. स्टेट बँकेच्या नेतृत्वाखाली सर्व बँकांनी यासंदर्भात केलेल्या याचिकेवर या प्राधिकरणानं ही मंजुरी दिली. माल्यानं 6,203 कोटींचे कर्ज थकवलं आहे. मुद्रित प्रसारमाध्यमांना येणाऱ्या समस्यांची दखल घेऊन त्या सोडवण्यासाठी पावलं उचलावीत अशी सूचना माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी विभागाचे सचिव अजय मित्तल यांना केली आहे. वेतन आयोगानं केलेल्या सूचना आणि प्रस्तावित वस्तू आणि सेवा कराशी संबंधित काही समस्यांकडे वृत्तपत्र उद्योगानं सरकारचं लक्ष वेधलं होतं. या पार्श्वभूमीवर नायडू यांनी ही सूचना केली. नायडू यांनी वृत्तपत्र संघटनेच्या प्रतिनिधींशीही यासंदर्भात चर्चा केली. मुद्रित प्रसारमाध्यमांच्या नफ्यात घट झाल्यानं वृत्तपत्र उद्योग संकटात सापडले असल्याचं समजतं. येत्या 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार असून त्याकडे सर्वसामान्यांचं लक्ष लागलं आहे. या अर्थसंकल्पाविषयी अनेक अपेक्षा जनसामान्यांकडून व्यक्त होत आहेत. शेतकऱ्यांनीही आपल्या अपेक्षा दूरदर्शनकडे व्यक्त केल्या आहेत. रुपये किलो विकू राहिले ते रोडवर फेकावं लागते. आम्हाला सुतळ्याचे भाव 70 रुपये झाले, तारीचे भाव 180 रुपये किलो आहे. त्यामुळे आमचं सगळं शेतकऱ्याचं ते अजून आता ही मिरची सुरुवाती मिरची बी आज 1 रुपया किलो विकू राहिली. शेतकऱ्यांनी काय करायचं समस्या शेतकरी सरकारनं दूर करायला पाहिजे. सरकारकडून आमची एक अपेक्षा आहे की बाबा समजा ठिबकला सबसिडी देण्यात या, जेणेकरून शेतीमाल वाळणार नाही, पुन्हा दुष्काळाचं सावट पुन्हा शेतकऱ्यावर येणार नाही.
बरच काही अडचणी येते शेतकऱ्याला, त्या अडचणी आमच्या शेतकऱ्याची इच्छा आहे. अडचणी सॉल्व्ह होण्यासाठी शेतकऱ्यांनी सरकारनं काही मदत करायला पाहिजे, काही पैशाद्वारे, लाईटद्वारे, पाण्याद्वारे, काही होईना, पण त्यांनी त्यांचे समजा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे सरकारनं. केंद्र सरकारचं आता जे बजेट येऊ घातलेलं आहे त्या बजेटमध्ये शेतकऱ्यांच्या अपेक्षा मोदी साहेबांनी जे जाहीर केलं होतं हमी भावावर, आपलं उत्पादन खर्चावर आधारित हमी भावाचं, तर ती एक मागणी आमची शेतकरी म्हणून राहील. तसंच दुसरा मुद्दा कपाशी, कपाशीचं खूप मोठ्या प्रमाणात इथे लागवड होते, कपाशीच्या साठी जिनिंग खूप मोठ्या प्रमाणात आहे, स्पिनिंग इंडस्ट्री इथे जळगाव जिल्ह्यामध्ये 2 ते 3 युनिट आहेत, पण तेही खूप इफेक्टिव्हली काम करताना दिसत नाही आहे. त्याच्या पुढची स्टेज जी आहे स्पिनिंग नंतरची, विविंग, क्लोदिंग ह्या ज्या गोष्टी आहे, म्हणजे थोडक्यात टेक्सटाईल पार्क इथे जर झाले, जळगाव जिल्ह्यामध्ये 2-3 टेक्सटाईल पार्क होऊ शकतील अशा पद्धतीची जर योजना राबवली गेली तर शेतकऱ्याचा याच्यामध्ये विकास होण्याची शक्यता आहे. शासनाने शेतकऱ्यांसाठी काय करायला पाहिजे असं जर सांगायचं म्हटलं तर मला एक वाटेल की अनुदानित देणाऱ्या वस्तूंच्या किमती कमी झाल्या पाहिजेत, त्या दुपटीपेक्षाही जास्त आहेत, तशाच त्यांची क्वालिटी सुधारली पाहिजे. इलेक्ट्रिकच्या विजेच्या बाबतीत शासनाने शेतकऱ्यांसाठी काहीतरी ठोस मार्ग स्वीकारला पाहिजे. ज्यावेळेस मजूर कामावर येत नाही त्यावेळेस वीज मिळते, ज्यावेळेस पाणी भरायचं आहे त्यावेळेस रात्रीच्या वेळेस कसं भरलं जाईल, या सर्व गोष्टीचा विचार झाला पाहिजे. दुसरी गोष्ट, उत्पादन आधारित किंमत ही मिळालीच पाहिजे. जलगाव आपने इसमें 45,000 हेक्टर केली का उद्योग आहे, और इसमें उसके बारे में किला निर्यात होता है जलगाव जिले से ज़्यादा खानदेश से, पर इसके बारे में यहाँ कुछ भी नहीं है, यानी कारखाना केले के ऊपर प्रोडक्शन करने का कुछ भी, यानी प्रोसेसिंग करने का कुछ भी नहीं है, और खतों के बारे में यहाँ सब्सिडी और ज़्यादा मिलना चाहिए. सरकार ही विनंती है कि अपंगाला निराधार किंवा ही असं निराश्रित न समजता त्याला स्वाभिमानी जीवन जगता यावं, म्हणून त्या प्रत्येक अपंगाला जो शरीरानं काम करू शकत नाही त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे जे आवश्यक आहे त्या सवलती देण्याच्या याव्या. कर्जमाफीसोबतच सावकारी कर्ज जे आहे त्याच्यावर हे सावकारी कर्ज हे सुद्धा माफ केलं पाहिजे, आणि त्याच्या मालाला भाव कसा मिळेल, जास्त भाव मिळेल याची जबाबदारी सरकारने येत्या बजेटमध्ये स्वीकारावी. येणाऱ्या बजेटमध्ये जे टॅक्सेशन आहे ते टॅक्सेशन कमी झाले पाहिजे. कास्तकाराच्या वतीने जे सबसिडी त्यांना सीडवर पाहिजे ते ती सबसिडीज त्यांना मिळाले पाहिजे. इतर मागासवर्ग, मुस्लिम, लिंगायत, ख्रिश्चन आणि इतर जातींना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात आरक्षण दिलं पाहिजे असं मत बामसेफ आणि भारत मुक्ती चळवळीचे नेते वामन मेश्राम यांनी व्यक्त केलं. सांगली इथं बहुजन मोर्चासमोर ते आज बोलत होते. समान नागरी कायदा लागू केल्यास देशातल्या जनतेचं नुकसान होईल अशी भीती व्यक्त करून त्याला सर्वांनी विरोध केला पाहिजे असं मतही त्यांनी व्यक्त केलं. राज्यातल्या शेतकऱ्यांच्या मालकीचे 10,000 कोटी रुपयांचे 42 सहकारी साखर कारखाने अवघ्या 996 कोटी रुपयात काही व्यक्तींनी विकत घेतले आहेत. शेतकऱ्यांच्या मालमत्तेवर हा दरोडाच आहे. प्रखर आंदोलन करून हे कारखाने परत शेतकऱ्यांच्या मालकीचे केल्याशिवाय राहणार नाही असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी नंदुरबार इथं शेतकरी मेळाव्यात बोलताना सांगितलं. विकले गेलेले कारखाने परत मिळवण्यासाठी जनहित याचिका दाखल केली असल्याचंही त्यांनी सांगितलं. उसाला 3,000 पेक्षा जास्त दर मिळावा अन्यथा त्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. शेतकरी सर्व बाजूंनी लुटला जात असून मतांसाठी त्याचा वापर होत आहे असं सांगून शेतकऱ्यांपुढे संघटनात्मक आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचं ते म्हणाले. युवकांनी सकारात्मक दृष्टिकोन बाळगणं गरजेचं आहे. देशातल्या तरुणाईवर विश्वास ठेवला तर जगावरही आपण राज्य करू असं सडेतोड मत योगगुरु रामदेव बाबा यांनी व्यक्त केलं आहे. 7व्या भारतीय छात्र संसदेत ते आज पुण्यात बोलत होते. मायर्स एमआयटी स्कूल आणि भारतीय छात्र संसद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही छात्र संसद आयोजित करण्यात आली आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या तारक की मारक या विषयावर रामदेव बाबा बोलत होते. कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष बी एस शंकरमूर्ती, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लेखक शिवखेरा, एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ विश्वनाथ कराड यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. जागतिकीकरणाआधी आपल्याला गुंतवणूक आणि उद्योगांची गरज आहे असं सांगून जागतिकीकरणाला आपला विरोध असल्याचं शंकरमूर्ती यांनी सांगितलं. नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा यंदाचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आणि समीक्षक विजया राजाध्यक्ष यांना जाहीर झाला आहे.
1,00,000 रुपये रोख आणि सन्मानचिन्हांसह हा पुरस्कार येत्या 27 फेब्रुवारीला नाशिक इथं समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नॅशनल ज्यूट बोर्डाच्या वतीनं पुण्यात टिळक स्मारक मंदिरात तागापासून तयार केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. कालपासून सुरू झालेल्या या प्रदर्शनात भारतातल्या विविध राज्यातून आलेल्या विक्रेत्यांनी स्टॉल्स लावले आहेत. या प्रदर्शनात तागापासून बनवलेल्या विविध वस्तू माफक दरात उपलब्ध होत असून प्रदर्शनाला नागरिकांनी मोठ्या संख्येनं भेट द्यावी असं आवाहन आयोजकांनी केलं आहे. हे प्रदर्शन येत्या 23 जानेवारीपर्यंत सर्वांसाठी सुरू आहे. आता क्रीडा विश्वातल्या काही बातम्या. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत आज सर्वात मोठ्या धक्कादायक निकालाची नोंद झाली. या स्पर्धेचं 6 वेळा विजेतेपद जिंकणारा सर्बियाचा नोवाक जोकोविच दुसऱ्या फेरीत पराभूत झाला. जागतिक क्रमवारीत 117 क्रमांकावर असलेल्या उझबेकिस्तानच्या डेनिस इस्टुमेननं त्याला 7-6 5-7 2-6 7-6 आणि 6-4 असं 5 सेट्सच्या चिवट झुंजीत पराभूत केलं. गेल्या 10 वर्षातला हा जोकोविचचा सर्वात धक्कादायक पराभव आहे. भारताचा लिएंडर पेस आणि त्याचा जोडीदार आंद्रेसा यांना या स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला. मॅक्स मिनी आणि ट्रिट या जोडीनं त्यांचा 4-6 7-6 6-4 असा पराभव केला. कटक इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनीच्या धमाकेदार खेळीमुळे भारतानं इंग्लंडसमोर 382 धावांचं तगडं आव्हान ठेवलं आहे. नाणेफेक जिंकून इंग्लंडनं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. खेळायला सुरुवात होताच इंग्लंड गोलंदाज वोक्सनं भारताची 3-25 धावा अशी बिकट अवस्था केली. सलामीला आलेला शिखर धवन 11 तर केएल राहुल अवघ्या 5 धावा करत तंबूत परतला. पहिल्या सामन्यात शतकी खेळी करणारा कर्णधार विराट कोहलीही अवघ्या 8 धावा करून माघारी परतला. त्यानंतर मात्र युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनी या दोघांनीही आक्रमक पण संयमी खेळी करत भारताला 350 धावांचा पल्ला गाठून दिला. युवराजनं चौफेर तुफान अशी षटकार आणि चौकारांची फटकेबाजी करत 1.5 शतके खेळी केली. तब्बल 6 वर्षानंतर त्यानं एकदिवसीय कारकिर्दीतलं आपलं 14वं शतक झळकावलं. मात्र वोक्सनंच त्याला 150 धावांवर रोखलं. तो 134 धावांवर बाद झाला. महेंद्रसिंग धोनीनंही शानदार शतक झळकावत युवराजला मोलाची साथ दिली. चौथ्या गड्यासाठी युवराज आणि धोनी या दोघांनी 226 धावांची भक्कम भागीदारी केली. आपण आता थेट प्रक्षेपण पाहत आहोत. Come over the wicket, he's bowled the line outside the off stump, the test match line, but let's see whether he gets any turn at all. He might not, but he can deceive them in the flight as he did in the test match. Just bowled darts down the leg side. Then the way of getting him out is restricted. Under partnership comes up between these two fine players. What he's got to try and do is use that flight and guile we see in test match cricket. Yes, the batsman's coming at you. More reason to deceive him before it lands. Catch it! This has gone straight up. This is what India wanted. A spinner to strike, get the wickets. वर्ष 2016 हे जगातलं सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंदवलं गेलं. संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामान संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार या वर्षात जगभरात तापमान सरासरीपेक्षा 1.1 दशांश टक्क्यानं वाढलं होतं. कार्बन डायऑक्साईड आणि मिथेनचं प्रमाण वाढल्यानं तापमान वाढ झाल्याचं जागतिक हवामानशास्त्र विभागाचे सरचिटणीस पेटेरितालास यांनी म्हटलं आहे. या तापमान वाढीचा सर्वाधिक विपरीत परिणाम आर्क्टिक आणि अंटार्क्टिक खंडावर पडला असून ग्लेशियर वितळत असल्याचं त्यांनी सांगितलं. हवामान बदलामुळे 2015 या एकाच वर्षात 113 देशांमधले 19 दशलक्षहून अधिक लोक विस्थापित झाल्याचं या संस्थेनं म्हटलं आहे. हवामान. येत्या 2 दिवसात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. तापमान 0° सेल्सिअसमध्ये
मुंबई कमाल 33, किमान 17, नागपूर 30 आणि 14, पुणे 28 आणि 12, औरंगाबाद 29 आणि 13, नाशिक 29 आणि 13, कोल्हापूर 28 आणि 16, रत्नागिरी 34 आणि 19, सोलापूर 31 आणि 14, अमरावती 28 आणि 13. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सरकारी धोरणांचं नियोजन आणि सामाजिक आर्थिक योजनांच्या मूल्यांकनात सांख्यिकी विभागाची भूमिका महत्वाची, सदानंद गौडा. मुंबईत 500 स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून वगळण्याचं शिवसेना जाहीरनाम्याच्या रूपरेखेत आश्वासन. न्यायप्रविष्ट प्रकरणी गडचिरोलीचे भाजपा आमदार डॉ देवराव होळी यांची आमदारकी रद्द करण्याचा नागपूर खंडपीठाचा निर्णय. जगातल्या गतिमान 30 शहरांमध्ये मुंबई पुण्यासह भारताच्या 6 शहरांचा समावेश. उत्तर प्रदेशात शाळेची बस आणि ट्रकची टक्कर होऊन झालेल्या अपघातात 13 विद्यार्थ्यांचा मृत्यू. प्रतिष्ठेचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिका आणि समीक्षक विजया राजाध्यक्ष यांना जाहीर. युवराज सिंगच्या 150 आणि महेंद्रसिंग धोनीच्या 134 धावांच्या झंझावातानं कटक एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंड पुढे 382 धावांचं आव्हान. आणि 2016 हे जगातलं सर्वात उष्ण वर्ष, संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामान संस्थेची माहिती. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. देशभरातील प्राथमिक माध्यमिक शिक्षणाच्या दर्जासंदर्भातला असर हा पाहणी अहवाल काल राज्य सरकारला सादर करण्यात आला. प्रथम या सामाजिक संस्थेनं हा अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार देशभरातील शाळांमध्ये नोंदणीचं प्रमाण वाढलं आहे, तसंच 2 वर्षांच्या तुलनेत राज्यातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जाही सुधारला आहे. राज्यातील शालेय शिक्षणासंदर्भात या अहवालाविषयी अधिक माहिती देण्यासाठी प्रथम संस्थेच्या संचालिका उषा राणे यांना आज रात्री 9:30 बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.